अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील एमआयडीसी येथील मनोज बोहरा यांच्या मक्केच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे। काल मध्यरात्रीच्या सुमारास जामनेर पोलीस एमआयडीसी भागात गस्त घालत असताना पोलिसांना या गोदामाला आग लागल्याचे आढळून आले। लागलीच पोलिसांनी फायर ब्रिगेडची गाडी बोलवत आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि गोदाम मालकास देखील बोलावून घेतले। या लागलेल्या आगीत तब्बल 7 ते 8 लाखाची मक्का जळून खाक झाल्याचे गोदाम मालकांकडून समजत असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीये। नमस्कार, आपण भुसावळ रोडवरील एमआयडीसी येथील एका मक्याच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडलेली आहे। तर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून तुम्ही येथे बघू शकतात की यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपल्याला दिसत आहे व जो काही मका आहे तो बऱ्याचशा प्रमाणामध्ये जळून खाक झालेला देखील आपल्याला येथे दिसत आहे। आत्ता आपल्यासोबत गोडाऊनचे मालक मनोज बोरा हे आहेत, तर आपण त्यांच्याकडून नेमकी कशा पद्धतीने आग लागली व कोणत्या कारणामुळे आग लागली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। त्या कारणामुळे आग लागली व कशी लागली? आमच्या हिशोबाने ते हेतू पुरस्कार आग लागली कोणी झाली, कारण इथे काही लाईन वगैरे नाही, शॉर्टसर्किटचा काही संबंध येत नाही। हां, रात्री 2:30 वाजता जेव्हा पोलिसाची राऊंडची गाडी आली त्यांना जेव्हा झोरली घालायला लागला, आग दिसायला लागली, तर PSI ने इथे गाडी बोलवली फायर ब्रिगेडची आणि ते कंट्रोल केलं, मग आम्हाला पोलीस घ्यायला घरी आले की बा तुमच्या गोडाऊनला आग लागली, तेव्हा आम्हाला त्याला लक्षात आलं की इथे आग लागली। नेमकं किती रुपयांचं नुकसान तुमचं यात झालं? आमच्या हिशोबाने तिथे 60 ते 65 टन माल होता, त्याचा माझ्या बाबा 75% माल पूर्ण डॅमेज झाला आहे, पूर्ण नुकसान झालं आहे। एक अंदाजे 7-8 लाख रुपयांचं नुकसान झालं असेल। याचा पंचनामा करण्यात आला? हा, पंचनामा करण्यात आला। आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे, तर तब्बल 7 ते 8 लाखांचं नुकसान झालं असल्याचं त्यांनी आपणास सांगितलेलं आहे व या घटनेचा पंचनामा देखील करण्यात आले असल्याचं आपणास त्यांनी सांगितलेलं आहे। नेमकी कोणत्या कारणामुळे आग लागली आहे हे अद्यापही समजू शकलेले नाही असे त्यांनी आपणास सांगितलेले आहे। कॅमेरामन सुप्रो जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।